नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका महत्त्वाच्या अपडेटसोबत। राज्यातील जवळपास 15,000 शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी पटसंख्या ही 20 पेक्षा कमी आहे आणि अशा शाळा बंद करण्याचा शासनाचा मानस आहे, परंतु सध्या तरी शासनाकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे। एकट्या नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर यामध्ये 302 शाळांमध्ये 20 पेक्षा ही कमी पटसंख्या आहे। शिक्षक आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे की ह्या शाळा बंद होणार आहेत का, कारण या ठिकाणच्या जर शाळा बंद झाल्या तर अनेक विद्यार्थ्यांना लांबच्या शाळांमध्ये पायपीट करावी लागणार आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असले तरी जिल्ह्यातील 302 शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे। अशा एकूण 302 शाळा बंद तर होणार नाहीत ना, अशी भीती शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण झाली आहे। मात्र नाशिक जिल्ह्यातील या शाळा अतिदुर्गम आणि परिसरात अन्य शाळा नसलेल्या भागात असल्याने यातील बहुतांश शाळा सुरूच राहणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे। जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात, मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत्या कलामुळे ZP च्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे। त्यातच कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू झाली आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांच्या तुलनेत खाजगी शाळा या बाबतीत पुढे आहेत, त्यामुळे एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळा व त्यांची पटसंख्या ही वाढत असताना दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेत कुठे 10 तर कुठे 20 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यामुळे राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येबाबत अहवाल मागितला होता। हे जिल्ह्यातील 302 शाळांमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या असल्याचे समोर आले आहे। अशा शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नव्या सत्रात या शाळांचे समायोजन तर केले जाणार नाही ना, असा प्रश्न विद्यार्थी पालक व शिक्षकांना भेडसावत असताना नाशिक जिल्ह्यातील 20 पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या बहुतांश शाळा अतिदुर्गम व परिसरात दुसरी शाळा नसलेल्या भागात असल्याने या शाळा समायोजनाच्या निकषांना अनुसरून बंद होणार नसल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये एकूण 3,200 शाळा असून यापैकी एकही शाळा अद्यापही बंद झालेली नाही आहे। नाशिक जिल्ह्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या बहुतांश शाळा अतिदुर्गम व परिसरात अन्य शाळा नसलेल्या भागामध्ये आहेत, त्यामुळे या शाळांना समायोजनाचे अनेक निकष लागू होत नसल्याने समायोजन प्रक्रियेत यातील शाळा बंद होण्याची शक्यता कमीच असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे। त्याचप्रमाणे या शाळांच्या समायोजनाविषयी शासनाच्या सूचनाही अद्याप शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या नाहीत। शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार किमान 400 ते 500 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आता तयार होणार आहेत, परंतु जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा अद्याप सुरू असल्याने पालकांना दिलासा मिळालेला आहे। 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा जर बंद झाल्या तर भविष्यात शिक्षक भरतीवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे। RTE कायद्यानुसार विद्यार्थ्यांना 1 किलोमीटरच्या आत शिक्षण मिळणे अनिवार्य आहे, परंतु या शाळांचे जर समायोजन झाले तर विद्यार्थ्यांना 1 किलोमीटरच्या आत शिक्षण मिळणे दुरापस्त होणार आहे।